आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, नवनवीन शेती तंत्रज्ञान, मनोरंजन व अशा प्रकारच्या विविध माहिती जाणून घेण्यासाठी करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक आणि करा आपल्या रायगड मिररला यूट्यूबवर सबस्क्राईब. नमस्कार, रायगड मिररच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. मी संतोष दळवी आपलं स्वागत करतोय. बुलेटिनच्या अगदी सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे आपल्याकडे. ती ब्रेकिंग न्यूज आहे, मुंबई पुणे जुन्या हायवेवर एक गंभीर अपघात झाला आणि या अपघातासंबंधी आपल्याकडे ही ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. एका बैलगाडीला पाठीमागून स्विफ्ट कारने धडक दिल्याने, ठोकरल्याने हा इथे अपघात झालाय आणि या अपघातामध्ये दोन बैलांसह एक स्विफ्ट कारचा जो चालक आहे तो याच्यामध्ये जखमी झालाय आणि बैलगाडीचा चालक आहे तो सुद्धा याच्यामध्ये जखमी झालाय. मुंबई पुणे जुन्या हायवेवर खालापूर फाट्याजवळ हा अपघात झालाय आणि या अपघातामुळे अपघात मधोमध घडल्याने वाहतूक म्हणजे मुंबई पुणे मार्गावरची म्हणजे मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक आहे ती विस्कळीत झाली आणि या अपघातासंबंधी माहिती देण्यासाठी आपल्या रायगड मिररचे प्रतिनिधी खालापूरचे आतिश खेडेकर आपल्या सोबत आहे. आतिश, नेमकी जी हा अपघात आहे नेमकं कसा घडलाय, काय घटना आहे नेमकी? सर, आता या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी मुंबई पुणे जुन्या महामार्गावरती हा एक अपघात झालेला. या अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर गाडीने बैलगाडीला मागून ठोकर दिलेली आहे. या ठोकरमध्ये बैलगाडीचा चालक श्री तानाजी पिंगळे हे जखमी झालेले आहेत. त्यांना उपचारासाठी खालापुरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आलेले आहे. दोन्ही बैल एकदम गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि जो गाडीचा स्विफ्ट डिझायरचा चालक आहे सुमित पाटील हा पण थोडा किरकोळरित्या जखमी झालेला आहे. आता या ठिकाणी ट्रॅफिक झालेली आहे. हे ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस आलेले आहेत. हे ट्रॅफिक सुरळीत होण्यासाठी अर्धा तास तरी जखमीमान लागेल. मुंबई पुणे जुन्या हायवेवर खालापूर फाट्याजवळ हा अपघात आहे आणि या अपघातात जखमी झालेला बैलगाडीचा चालक नितीन तानाजी पिंगळे हे त्याच्यामध्ये जखमी आहेत आणि कारचा जो चालक आहे सुजित पाटील तो पेणचा रहिवासी आहे तो याच्यामध्ये जखमी आहे. यांना ह्या दोघांनाही खालापूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दुसरं महत्त्वाची त्याच्यातली एक गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये दोन बैल पण गंभीररित्या जखमी आहेत, त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत आणि अर्धा तास लागू शकतो इकडे वाहतूक सुरळीत होण्यासाठी असा आपला खालापूरचा प्रतिनिधी आतिश खेडेकर आपल्याला माहिती देत होता. वाहतूक पोलीसही जागेवर पोहोचलेत आणि ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी अर्धा तास लागू शकतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, नवनवीन शेती तंत्रज्ञान, मनोरंजन व अशा प्रकारच्या विविध माहिती जाणून घेण्यासाठी करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक आणि करा आपल्या रायगड मिररला यूट्यूबवर सबस्क्राईब.